नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीसाठी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये मराठी या विषयात विभाग 5 उपयोजित लेखन कसे करावे, जे आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये 24 मार्क्ससाठी असते. त्यातील आज आपण बघणार आहोत पत्रलेखन. त्याआधी आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने प्रश्न एक्झामिनेशनमध्ये विचारला गेलेला असतो. प्रश्न क्रमांक 5 अमध्ये कोणतेही एक आपल्याला सॉल्व करायचे आहे, जे की 6 मार्क्ससाठी आहे. त्यात असतं पत्रलेखन औपचारिक किंवा अनौपचारिक, किंवा दुसऱ्या प्रश्नात असतं सारांश लेखन. या तिघांपैकी तुम्हाला एक प्रश्नाचे उत्तर लिहायचे असते. जे तुम्हाला सोयीस्कर वाटते तो क्वेश्चन तुम्ही चूज करून त्याचं आन्सर लिहू शकतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांची चांगला सराव करून घेण्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आजचा आपला टॉपिक असेल पत्रलेखन. चला तर मग पत्रलेखन कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. इयत्ता 10वी या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये पत्रलेखन हा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला असतो, जो की 6 मार्क्ससाठी आहे. त्या पत्रलेखनामध्ये आपल्याला एक जाहिरात दिलेली असते, प्रश्नामध्ये जाहिरात दिलेली असते, त्यावरून आपल्याला पत्रलेखन करायचे आहे. तर त्यात तुम्हाला औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र दोघं पत्र दिलेले असतात, त्यापैकी तुम्ही एक चॉईस करून आन्सर लिहू शकतात. चला तर मग आपण पहिले सुरुवातीला बघूया की जाहिरात काय दिलेली आहे, त्यात कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यानुसार त्याच्या बेसवर आपल्याला पत्र लिखाण करायचे आहे. आपल्या मनाने आपल्याला पत्र लिहायचं नाही आहे. जे जाहिरातीत दिलं आहे, जाहिरातीत इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याच्या रिलेटेडच तेच यूज करून आपल्याला पत्रामध्ये लिहायचे आहे. आपल्या मनाचा कुठलाच ॲड्रेस वगैरे आपल्याला लिहायचा नाही आहे. पहिले आपण जाहिरात काय आहे ते जाणून घेऊ, एकदा वाचून घेऊ ते. चला तर मग सुरुवात करूया. तीन म्हटलं आहे वाचाल तर वाचाल. पुस्तकालय 69314 आनंद नगर अकोला. दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 8 डिसेंबर रोजी खास सवलत. कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत. 2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत, सोमवार बंद. संपर्क यात ईमेल आय डी दिला आहे. नंतर श्रेयस इनामदार, जो की पत्र लिहिणार आहे त्याचे नाव श्रेया किंवा श्रेयस इनामदार म्हणून आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर इथं म्हटलं आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा आणि त्याला ऑल म्हणून संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला लिहा. फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर दोघं प्रश्न आपल्याला विचारले आहेत. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र कसे लिहावे. यात म्हटलं आहे ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहायचे आहेत, म्हणजे मागणी पत्र आपल्याला आज लिहायचं आहे. तर त्याचं आन्सर आपण परीक्षेमध्ये कसं लिहायला हवं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. स्टार्ट टू एंडपासून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायला हवे हे मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एकही स्टेप मिस नका करू. तुम्हाला फुल मार्क्स मिळण्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगात ठरेल बोर्ड एक्झामिनेशनला. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे मागणी करणारे पत्र, म्हणजे पत्रलेखन हे मागणी करणारे पत्र आहे. तर सुरुवातीला पत्रलेखनाचा फॉर्मॅट असा की सर्वात पहिले दिनांक, त्यानंतर प्रती, कुणाला पत्र लिहायचे आहे, त्यांचा ॲड्रेस, त्यानंतर विषय, कशाबद्दल पत्र लिहायचे आहे ते आपल्याला विषयामध्ये लिहायचे आहे. त्यानंतर महोदय किंवा महोदया. नंतर पत्राचा हा मजकूर असेल, जो की जाहिरात दिलेल्या इन्फॉर्मेशनवरच आधारित आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर मजकूर लिहिल्या गेल्यानंतर कळावे, आपली विश्वासू, फिमेल असेल तर आपली, फिमेल मेल असेल तर आपला विश्वासू. नंतर पत्र लिहिणाऱ्याचे नाव, जे की प्रश्नामध्येच दिलेले असते किंवा नसणारही, आणि त्याचा ॲड्रेस. अशा पद्धतीने हा फॉर्मॅट असेल औपचारिक पत्राचा, जे की फॉर्मल लेटर आहे. तर मग मित्रांनो, आता आपण बघूया हे मागणी पत्र कशा पद्धतीने लिहायला हवी. सर्वप्रथम दिनांक
6 डिसेंबर 2023 ही मी यानुसार घेतली आहे की जाहिरात लेखनामध्ये त्यांनी म्हटलं आहे की दिनांक 8 डिसेंबर रोजी खास सवलत, म्हणजे 8 डिसेंबर रोजी सवलत आहे, त्यामुळे मी त्या अगोदर हे पत्र लिहित आहे, त्याच्यामुळे अगोदरची डेट घेतली आहे. आणि डेटचा फॉर्मॅट हा असाच असावा, 6 डिसेंबर, डिसेंबर म्हणजे हा शब्दात लिहायला हवा, त्यानंतर 2023. ओके, नंतर प्रती, पत्र कुणाला लिहायचे आहे ते आपल्याला प्रश्नात दिलेले आहे की दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा, दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहायचं आहे पत्र, म्हणून प्रती माननीय व्यवस्थापक मनोज पुस्तकालय 69314 आनंद नगर अकोला, हा जो की ॲड्रेस आहे तोसुद्धा आपल्याला जाहिरातीत दिलेला आहे, तोच ॲड्रेस आपण इथं घेतला आहे. त्यानंतर येतो विषय, विषय आपल्याला प्रश्नातच समजून जातो. तर आता विषय काय असेल इथं, पुस्तकाची मागणी करण्याबाबत. ओके, त्यानंतर व्यवस्थापकास पत्र लिहितो आहे म्हणून महोदय. त्याच्यानंतर मजकुरामध्ये आपण लिहिणार आहोत ते म्हणजे सर्वप्रथम मनोज पुस्तकालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मी कुमारी श्रेया इनामदार, आता हे श्रेया इनामदार हे नाव प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणून हेच नाव यूज करायचं आहे. आपल्या मनाने आपले नाव, स्वतःची कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला पत्रात लिहायची नाही आहे. जी असेल ती पत्राच्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या प्रश्नामध्ये असेल तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला आन्सरमध्ये लिहायची आहे. शाळेचे नाव दिले नाही म्हणून मी इथं घेतलं आहे कन्या विद्यालयातील विद्यार्थी. प्रतिनिधी या नात्याने आमच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तके मागू इच्छिते. मी तुमची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली, तुमच्या आकर्षित सवलतींबद्दल सुद्धा वाचलं. कोणत्याही प्रकारच्या पुस्तकावर चक्क 20% सूट म्हणून मी माझ्या शाळेतील ग्रंथालयासाठी काही पुस्तके मागवत आहे. पुस्तकांची यादी सोबत जोडत आहे. पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे, क्रमांक, पुस्तकाचे नाव, लेखक आणि प्रती. पहिलं, श्यामची आई, ज्याचे लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने, याच्या 5 प्रती. त्यानंतर दुसरं पुस्तकीय याती, वि स खांडेकर यांचं पुस्तक 5 प्रती. नंतर अग्निपंख, लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, या पुस्तकाच्या 7 प्रती. सर्व पुस्तके लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवण्याची नम्र विनंती, सोबत 500 रुपये पाठवत आहे. आपण पुस्तकांवर योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे. त्यानंतर शेवटचे कळावे, आपली विश्वासू श्रेया इनामदार, कन्या विद्यालय, लातूर. लिहिणाऱ्याचे नाव आणि त्याचा ॲड्रेस आपल्याला इथं लिहायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये लिहू शकतात, मी त्याचं पूर्णपणे आन्सर देण्याचा नक्की ट्राय करेन. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी बरेच मित्रमैत्रिणी तयारी करत आहेत, त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.